नमस्कार. 100 दिवस 100 राजकारणी या आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघतो ते व्यक्तिमत्व म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहत्या तालुक्यातले शिर्डी या मतदारसंघातले त्याचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभेत त्याचं प्रतिनिधित्व ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. अर्थातच अहमदनगर जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये विखे पाटील घराण्याचा मोठा प्रभाव राहिला आहे, त्यांचा मोठा वाटा राहिला आहे तो त्यांनी केलेल्या सहकार्य या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची चळवळ अहमदनगर जिल्ह्यात सुरू केली. त्याचबरोबर परवारा साखर कारखाना देखील त्यांनी सुरू केला. त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटीलांनी देखील आपल्या वडिलांचे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटीलांच्या आजोबाचे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या विचारांना त्यांनी पुढे नेत त्यांनी ती चळवळ तशीच चालू ठेवली. आणि ह्या सगळ्या कुटुंबाचा लागलेला राजकीय वारसा त्याचबरोबर समाजसेवेचा वारसा या सगळ्यातूनच राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म झालाय 15 जून 1959 साली अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणीमध्ये. त्यांनी पुढे आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत असताना त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरलं आणि ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि ते निवडून देखील आले. आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ते सलग 7 वेळा अपराजित आमदार आहेत आणि 1995 पासून सलग 6 वेळा त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळे मंत्रिपद त्यांनी भूषवली. त्यांनी आतापर्यंत शालेय शिक्षण मंत्री, परिवहन, त्याचबरोबर बंदरे आणि कायदा व सुव्यवस्था मंत्रीपद, त्याचबरोबर कृषी मंत्री ते राहिलेत, अन्न व औषध प्रशासन मंत्री देखील ते राहिलेत, मराठी भाषा आणि इतर मागासवर्गीय मंत्री म्हणून देखील त्यांनी आपला कार्यकाळ बघितला. त्यानंतर 2014 ते 2019 यांनी फडणवीस सरकारविरुद्ध विरोधी पक्षनेता काँग्रेसकडनं त्यांनी काम केलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांचा एकंदरीत राजकीय जो प्रवास आहे तो म्हणजे काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप. त्यांनी 2014 ते 2019 जसं मी आधी सांगितलं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत काम केलंय. या काळातच त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा जो संपर्क आहे तो वाढत गेला आणि पुढे 2019 लोकसभा निवडणुकीत फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव म्हणजे सुजय विखे यांना आपल्या भाजपमध्ये त्यांनी प्रवेश दिला आणि भाजपकडनं त्यांना खासदारकीचं तिकीट 2019 नगरमधनं अहिल्यानगरमधनं त्यांना देऊ केलं. आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे 2019 अहमदनगरमधनं खासदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर पुढे जुलैच्या 2019 राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. आणि ज्यावेळेस भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस 2019 फडणवीस सरकारमध्ये ते गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ बघितला. त्यानंतर पुढे शिंदे सरकारमध्ये म्हणजे 2022 ते 2023 त्यांना त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्री हे पद त्यांच्याकडे आहे आणि ते आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकीय वारसा तर होतात पण त्यांचा जनसंपर्क आणि त्यांचा लोकांनी मांडलेले मुद्दे आणि आपल्या मतदारसंघाचा त्यांनी केलेला विकास या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीतच त्यांचा त्यांच्या मतदारसंघावर प्रचंड तगडा होल्ड आहे आणि तो आजपर्यंत कोणाला मोडणं जमलं नाही. धन्यवाद.